वेण्णा तलाव भरला, धुवाधार पावसाचं अर्धशतक, वेण्णा लेक परिसरामध्ये दाट धुक्याचं चादर। सर्वाधिक पावसाचं ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळी गेल्या 15-20 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेनं शनिवारी पहाटे भरलं असून सांडव्यावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळं महाबळेश्वर आणि पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला। महाबळेश्वर आणि पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय गेले काही दिवस धुवाधार बरसणाऱ्या पावसानं येत असून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे। कोसळणाऱ्या या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाचं प्रमाण कमी होतं। बिपरजॉय चक्रीवादळाचा काहीसा प्रभाव पाहावयास मिळाला, परंतु पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू झाला। मात्र जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यानंतर खऱ्या अर्थानं शहर परिसरात धुवाधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली। संपूर्ण जून महिन्यामध्ये 29 इंच पावसाची नोंद झाली होती। गत वर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद यंदाच्या जून महिन्यामध्ये झाल्याचं पाहावयास मिळालं। जुलै महिन्याच्या प्रारंभी पासूनच जोरदार वाऱ्यासह दाट धुके आणि पावसाची संततधार सुरू होती। महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं महाबळेश्वर पाचगणीकरांची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला असून शनिवारी पहाटे वेण्णा लेक सांडव्यावरून पाणी वाहू लागलं। याच वेण्णा तलावमधून महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना पाणी पुरवठा केला जातो।